शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती माय कोकणच्या सूत्रांनी दिली आहे. संदीप राजपुरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार याची कुणकुण गेल्या अनेक दिवसांपासून माय कोकणला लागली होती. या संदर्भात माय कोकणने त्यांना वारंवार प्रश्न विचारले होते, पण याबद्दल त्यांनी स्पष्टपणे कोणतंही उत्तर दिलं नव्हतं. पुन्हा एकदा संदीप राजपुरे यांना माय कोकणने या संदर्भात प्रश्न विचारले आहेत, आजही ते स्पष्टपणे या संदर्भात काहीही बोलत नाही आहेत. माझ्या बाबतीमध्ये असं खूप काही बोललं जात असतं, आणि ज्याला प्रेम आहे तेही बोलतात, आणि ज्यांचं अतिप्रेम असतं तेही बोलत असतात. प्रत्येकाची भावना आहे, प्रत्येकाचा व्ह्यूज आहे, प्रत्येकाचा अँगल आहे, जो तो आपल्या बुद्धीप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे बोलत असतं. प्रत्येकावर तर विचार करणं हे आपलं काम नाही, आपण आपलं काम करत राहायचं असतं आणि पुढे जात राहायचं असतं. पण तुम्ही राष्ट्रवादीत जाणार आहात की नाही जाणार आहात? काल ठरवेल मी जाणार आहे कुठे कुठे राहणार आहे ते. जो तो आपापल्या मनाने बोलतोय, बोललो जो तो आपल्या बुद्धीने बोलत असतो. संदीप राजपुरे जरी थेटपणे बोलत नसले तरी त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित आहे. ते 28 ऑक्टोबरला म्हणजे आजपासून बरोबर तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष खालिद रखांगे यांनी ज्या राजकीय भूकंपाबद्दल भाष्य केलं होतं ते याच संदर्भात होतं अशी माहिती सुद्धा माय कोकणला मिळाली आहे. संदीप राजपुरे यांचं नक्की काय होणार आहे हे 28 तारखेलाच स्पष्ट होणार आहे. मुश्ताक खान, माय कोकण, दापोली. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.